नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज स्वामींची मूर्ती स्थापना जर तुम्हाला कशी करायची आहे आणि करायची असेल तर त्यासाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आपल्या कुटुंबामध्ये स्वामींचे अधिष्ठान असणं हे फार गरजेचे आणि खूप महत्त्वाचे आहे जसं घरामध्ये कर्ता पुरुष हा जो आहे तो महत्त्वाचा असतो तर त्याच्याशिवाय घर जे आहे कर्ता शिवाय आपले घर जे आहे ते अपूर्ण असते तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर स्वामींचे अधिष्ठान नसेल तर आपले घर जे आहे ते पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे स्वामींचे आपल्या घरामध्ये अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फारच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे आणि आपल्या भाग्याचे सुद्धा आहे तर त्यामुळे हो जर स्वामींची मूर् मूर्ती स्थापना करायची असेल तर ती कशी करायची आहे त्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या ज्या स्वामी सेवेकरांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल तर त्या त्या स्वामी सेवेकरांनी पुढील प्रमाणे मी तुम्हाला आता जे सांगते आहे त्याप्रमाणे तिची स्थापना करायची आहे किंवा गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर स्वामींना साधी भोळी सेवा जी आहे ती आवडत असते त्यामुळे जी मी सेवा सांगत आहे ती अगदी साधी आणि सरळ आहे तर ही तुम्ही करून स्वामींची जी मूर्ती आहे ती आ, स्थापित करू शकतात तर त्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन दाणे अक्षता टाकायचे आहेत आधी हे करण्याआधी सगळ्यात पहिले आपल्याला देवाजवळ दिवा लावायचा आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हातामध्ये पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये दोन अक्षता टाकायचे आहे आणि स्वामींना पुढील प्रमाणे विनंती करायची आहे तर ती विनंती अशी आहे आज गुरुवार रोजी मी आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करायचा आहे आपल्या या घरामध्ये प्रतिष्ठापना करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या तसेच माझी आणि माझ्यासोबत संपूर्ण कुटुंबाची कौटुंबिक आर्थिक परमार्थिक आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे तर ती सेवा आपण स्वीकारा एवढे बोलून आपल्याला हातातील पाणी जे आहे ते तांबडामध्ये सोडायचे आहे आणि स्वामी समर्थांच्या मूर्तीला नमस्कार करायचा आहे हे झाल्यानंतर एका तांबडामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे त्यांना अष्टांग लावायचे आहे अक्षता टाकायची आहे धूप आणि दीपाने आपल्याला त्यांना ओवाळायचे आहे त्यानंतर पळीने आपण शुद्ध पाण्याचा त्यांच्यावर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला जो मंत्र मी सांगत आहे त्यांचे पठण करायचे आहे ते वाचायचे आहे आणि पाण्याची किंवा दुधाची संततधार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवायची आहे हे बघा आपल्याला केंद्रामध्ये गळकी सुद्धा मिळते एक छोटासा तांब्या असो त्याला खालून एक होल असते तर ते अभिषेक पात्रच म्हटलं जातं त्याला तर ते सुद्धा तुम्ही ठेवलं म्हणजे जेणेकरून तुम्हाला सारखं पळीने पाणी टाकताना वाचनाकडे तुमचं लक्ष राहणार नाही तर त्यामुळे हा एक चांगला उपाय आहे तुम्ही जी गळकी आहे केंद्रामध्ये असते अभिषेक पात्र ते मूर्तीवर जर ठेवलं तर त्याच्याने थेंब थेंब पाणी हे मूर्तीवर पडत राहतं म्हणजे अभिषेक होत असतो तर हे पण तुम्ही करू शकतात अभिषेक आपल्याला जे पण आपण आता पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे तर त्या वाचताना अभिषेक कंटिन्युअस चालू ठेवायचा आहे जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यामध्ये थोडे हिनात तर फुल तुळशीपत्र टाकून हा अभिषेक जो आहे तो करायचा आहे तर आता स्वामींचा अभिषेक करताना आपल्याला काय काय म्हणायचे आहे कुठली सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला एकदा म्हणायचे आहे पुरुषसुप्त आपल्याला सोळा वेळेस म्हणायचे आहे श्री सुक्त सोळा वेळेस म्हणायचे आहे हे बघा लक्षात ठेवा श्री श्रीसुप्त आणि पुरुषसुक्त आपल्याला साखळी पद्धतीने म्हणायचे आहे आणि यासोबतच आपल्याला एकवीस श्लोकी पवमान सुप्त सुद्धा म्हणायचे आहे आणि यानंतर सिद्ध मंगल स्तोत्र अकरा वेळेस म्हणायचे आहे तर ही सेवा आहे ही आपल्याला स्वामीची मूर्ती स्थापना करताना म्हणायची आहे ज्यांना गुरुवारी अभिषेक करायचा असेल तर त्यांनी वरील स्तोत्र एक एक वेळा पठण केले तरी चालेल तर त्यामुळे आणि शक्यतो स्वामींची मूर्ती स्थापना जी आहे ती आपल्याला गुरुवारी करणंच खूप योग्य ठरेल त्यामुळे जर तुम्ही गुरुवारी ही स्थापना करणार असाल तर वरील ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे तर त्या तुम्ही एक एकदा म्हटल्या एक एकदा एक एक तुम्ही पठण केल्या तरी चालतील तर हे सगळं पठण झाल्यानंतर आपल्याला स्वामींची मूर्ती जी आहे ती शुद्ध पाण्याने स्वच्छ करायची आहे आणि स्वच्छ का आपल्याला पुसून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती यानंतर आपल्या देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवायची आहे कारण स्वामी समर्थ हे अवर्गातील देवत्व आहे हे बघा आपल्या देवाऱ्यामध्ये पायऱ्या असतात लाकडाचा देवा देवारा असेल किंवा दुसऱ्या कुठला पण देवारा असेल तर त्यामध्ये पायरी असते पहिली पायरी दुसरी पायरी तर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो हा नेहमी पहिल्या पाय पायरीवरच ठेवला गेला पाहिजे आणि स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार आहे तिथे आधी तुम्हाला दोनदाणे अक्षता ठेवून श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा अक्षताम समर्पयामि असे बोलून अक्षता त्या जागेवर आपल्याला ठेवायची आहे यानंतर आपण स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करू शकतो त्या जागेवर मूर्ती ठेवणे आणि स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे स्वामी समर्थांना हिना जे आहे हिना अत्तर ते खूपच प्रिय होते आणि त्यामुळे आपल्याला हिना अत्तर जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे जेणेकरून ती जागा जी जा आहे वासाने वासनेसुद्धा प्रसन्न होईल त्याचा सुगंधच खूप छान असतो त्यामुळे अत्तर नक्कीच तुम्ही जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती आहे तर हिना अत्तर हे तुमच्या घरात असलेच पाहिजे ही झाल्यानंतर आपल्याला मूर्तीवर उजव्या हाताची मधली तीन बोटे ठेवून आपल्याला सुप्रतिष्ठी मस्तू असे म्हणायचे आहे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा विलेपनार्थे चंदनम अष्टगंधम समर्पयामि असे बोलून आपल्याला स्वामींना अष्टगंध लावायचे आहे यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा पुष्पम समर्पयामि असे बोलून आपल्याला स्वामींना कुठले पण फूल जे आपण आणले असतील फूल तुळशी त्यानंतर बेलपत्र हे अर्पण करायचे आहे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा धूपम आग्रपयामि असे बोलून स्वामींना आपल्याला धूप दाखवायचे आहे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा दीपम दर्शयामि असे बोलून स्वामींना आपल्याला दिवा ओळायचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा नैवेद्यम समर्पयामी असे बोलून स्वामी समर्थांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे दूध भात बुंदीचे तसेच रव्याचे बेसनाचे लाडू पंचामृत गूळ शेंगदाणे खीर फळ यापैकी काही तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून ठेवू शकतात दाखवू शकतात आता नैवेद्य कसा दाखवायचा आहे याबद्दलचा व्हिडिओ मी याआधीच शेअर केलेला आहे पण त्याबद्दलची थोडक्यात माहिती काय आहे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते की नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला देवासमोर पाण्याचा भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्याचे टा ताट ठेवायचे आहे नैवेद्यामधल्या प्रत्येक अन्नपदार्थावर आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि तुळशीच्या पानाचे जे देठ आहे ते आपल्याला महाराजांकडे होईल असेच ठेवायचे आहे यानंतर धूप आणि नंतर दिवा लावून आपल्याला तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळायची आहे जे दिवा आहे तो अर्धचंद्राकृती आपल्याला तीन वेळेस ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडून हातात घ्यायचे आहे आणि नैवेद्यावर पाणी शिंपडायचे आहे आणि तसंच यानंतर आपल्याला हे तुळशीपत्र पुन्हा पाण्यामध्ये बुडवून नैवेद्याभोवती आपल्याला तीन वेळेस फिरवायचे आहे आणि तेव्हा हे तुळशीपत्र नैवेद्याभोवती फिरवताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर हेच तुळशीपत्र आपल्याला पाण्यामध्ये बुडून सहा वेळेस सोबत दिलेला मंत्र म्हणत महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर यावेळेस काय म्हणायचं आहे ओम प्राणाया स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यायान स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत त्वायम स्वाहा असे म्हणून हातातले जे तुळशीपत्र आहे ते स्वामींसमोर ठेवायचे आहे वरील कृती परत करायची आहे आणि तुळशीपत्र पुन्हा व्हायचे आहे तर अशा प्रकारे स्वामींची मूर्ती प्रतिष्ठान झाल्यानंतर आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे आणि स्वामींचा जो नैवेद्य आहे तोच त्यानंतर आपल्याला प्रसाद म्हणून सुद्धा घरातले सगळेजण खाऊ शकतात आणि हे बघा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती प्रस्थापित करत आहोत तर त्यावेळेस आपल्याला काही नित्यसेवा आहे ती रोज केलीच गेली पाहिजे त्याचे खूप सारे लाभ आहेत तर नित्यसेवेमध्ये नक्की काय आहे श्री स्वामी स्तवन हे आपल्याकडून म्हटले गेले पाहिजे त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा अकरा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं रोज तीन अध्याय हे आपल्याकडून वाचलेच गेले पाहिजे या नित्यसेवेमध्ये खूप शक्ती आहे हे जर आपल्या घरामध्ये रोज होत असेल ही नित्यसेवा जर आपण रोज करू असू तर आपले घर जे आहे ते खूप साऱ्या संकटांपासून दूर राहते ही नित्यसेवा तुम्हाला नाही काही जमली तरी चालेल पण रोज अकरा माळ जप स्वामी समर्थांचा आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय हे आपल्याकडून वाचलेच गेले पाहिजे हे खूप चांगले आहे सगळ्यांसाठीच आपल्या घरातल्यांसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी याचे खूप फायदे आहेत तर अशा प्रकारे ही माहिती होती स्वामींची मूर्ती स्थापना कशी करायची आहे हे प्रश्न मला बऱ्याच जणांकडून विचारले गेले होते तर तुम्ही अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे सगळी कृती जी आहे ती अगदी सोपी आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरात अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला खूप काही बाहेरून सामानसुद्धा नाही आणायचं आहे अगदी आहे त्या सामानामध्ये घरी अवेलेबल अशा गोष्टींमध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती स्थापनाही करू शकतात आपल्या देवाऱ्यामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ